सांधेदुखी, एक सांध्यावर ताण पडणार नाही याची काळजी घेणे, त्यासाठी ओझी न वाहणे, सारखी उठ बस न करणे, वजन कमी करणे, खूप न चालणे हे उपाय करावेत. दोन, सांध्याभोवतीच्या स्नायूंना व्यायाम देऊन ते बळकट करावेत, परंतु गुडघे घोटे यावर ताण पडेल असा व्यायाम करू नये. तीन, सांधे फार दुखल्यास तात्पुरता उपाय म्हणून पॅरासिटामोल गोळी घ्यावी. चार, जेव्हा सांधे दुखी ही वातामुळे असते किंवा झिज झाल्यामुळे असते तेव्हा सांध्यावर कोणतेही औषधी तेल किंवा तिळतेल लावून शेक घेतल्यास आराम मिळतो. पाच, जेव्हाही सांधे दुखी आमामुळे होते तेव्हा तेल लावल्याने आराम मिळत नाही, उलट दुखणे वाढते. म्हणून आमामुळे होणं या सांधे दुखीवर पंचकर्म, औषधी, पथ्य किंवा हलका व्यायाम फार आवश्यक आहे. थंड व शिळे पदार्थ टाळावेत. सहा, प्रकोपित रक्तातील दोषामुळे होणं या सांधे दुखीवर दीर्घकाळ औषधी, पंचकर्म, पथ्य आवश्यक असते, ज्यामुळे आपणास दीर्घकाळ आराम मिळतो. सात, सध्याच्या या जगात वाहनांचा वापर, फास्ट फूड व जेवणाच्या व झोपण्याच्या वेळा यामुळे वजन वाढते, त्यामुळे सांधे दुखी होते. या सांधे दुखीत झिज, आम, प्रकोपित रक्तातील दोष कारणीभूत ठरतात. आठ, सांधे दुखी झाले की तेल चोळण्याकडे रुग्णांचा कल असतो. काही विशिष्ट औषधी तेल वगळता इतर कोणतेही तेल लावल्यास अमवादाचा त्रास वाढतो, त्यामुळे अमवादाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तेल लावू नये. नऊ, योगराज गुगुळ, रासना सप्तक काढा, गंधर्व तेल अशी वातनाशक औषधी घ्यावी. याबरोबरच वृक्षच्छेद, वैतरण, बस्ते अशा पंचकर्म उपचारांनी अमवादाचे रुग्ण कायमचे बरे होऊ शकतात. गुडघे दुखणे, एक, आपले संपूर्ण वजन आपला गुडघा उचलतो, त्यामुळे आपले वजन जेवढे कमी तितका गुडघ्यावरचा भार कमी, म्हणून तरुणपणापासूनच आपले वजन आटोक्यात ठेवणे अति उत्तम. दोन, गुडघा दुखू लागला तर लगेचच काळजी घेऊन वजन कमी करण्याच्या मागे लागावे. गुडघ्याच्या भोवती असलेले स्नायू बळकट होतील असे सोपे व्यायाम शिकवण्यात येतात, ते रोज 10 मिनिटे करणे अति उत्तम. तीन, शक्यतो डॉक्टरी सल्ल्याशिवाय वेदनाशमक गोळ्या घेऊ नयेत. चार, प्रचंड वेदना नसतील तर स्वतः होऊन फक्त पॅरासिटेमॉल उदा क्रोसिन ची गोळी घ्यावी किंवा मलम लावावे. पाच, सुरुवातीला पट्टे मी कॅप वापरणे चालू शकते, परंतु त्याचा अतिवापर टाळावा कारण त्याने स्नायू शिथिल होतात. सहा, वृद्धापकाळात काठी वापरावी, त्याने गुडघ्यावरचा भार कमी होतो. सात, उत्तम प्रतीचे पादत्राणे वापरल्याने सुद्धा गुडघा सुस्थितीत राहतो.